बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। हे बरोबर आहे, याचं कारण असं आहे की ईडी झालं, सीबीआय झालं, हे इन्कम टॅक्स हे 20-20 वर्षापूर्वीचे जुने मुर्दे उकळून काढतायत आणि मुर्दे फरास म्हणून काम करतायत। काय मग एवढं तुम्ही जुने उकळून काढता, हे तर रोज चाललेलं आहे, मग इकडे का बरं तुम्ही लक्ष देत नाही? असा माझा साधा सवाल आहे। माझी मागणी फार स्वच्छ सरळ आहे। ज्यावेळेला मी ईडीला पत्र लिहिलं, मी नुसतं ईडीला नाही लिहिलं, सीबीआय लिहिलं, इन्कम टॅक्सला लिहिलं, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीला लिहिलं, महाराष्ट्राच्या गृहसचिवांना लिहिलं, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना लिहिलं, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लिहिलं आहे। काय या देशातल्या जनतेला कळतं द्या कुठली यंत्रणा जिवंत आहे? हे सगळे झाले चोर अधिकारी, करार असलेले अधिकारी आहेत। काय करा ना, माझ्याविरुद्ध काय कारवाई करता करा। काय आणि मी आता मंगळवारी पुन्हा ईडीच्या कार्यालयात जाणार आहे आणि विचारून सांगणार आहे की या सगळ्या आमदारांची लिस्ट देणार आहे, याला नोटिसा पाठवा, कुठून खर्च करतायत हे, कारण मी केलं नसते। शिंदे गटाचे विरोधी पक्षनेते माननीय दीपक केसरकर म्हणाले की आमच्या खर्चातून आमच्या पैशातून आम्ही करतोय, कळू द्याला किती लोक पैशात खर्च करतात, पैशातून स्वतःच्या घरातून, महाराष्ट्राबद्दल कळू द्या की महात्मा गांधींच्या नंतर आणि आचार्य विनोबांच्या नंतर इतके निस्वार्थी निस्पृह गांधीवादी अजूनही शिल्लक आहेत काय? हे उभ्या महाराष्ट्राला उभ्या भारताला कळू द्या, लक्षात घ्या काय वाईट गोष्ट घडलेली याच्यात। तुम्ही इंटरनॅशनल मीडिया पाहता की नाही मला माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या या चालबाजीने आणि हे सरकार पाडण्याच्या वृत्तीने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाची बदनामी झालेली आहे। काय समजता तुम्ही? 50-50 कोटी रुपये दिले, येतात कुठे आकडे? आणि आता त्या आमदारांच्या मारामाऱ्या सुरू झाल्या। मी शेतकरी संघटनेत असताना एक गोष्ट सांगत असते, वाहत्या पाण्यामध्ये कधीही किडे पडत नाहीत,